आता नजर टाकूया राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. लासलगाव मधील जळीत कांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज संपली. 6 दिवसांच्या उपचारानंतर पेटवलेल्या त्या महिलेचा झाला मृत्यू. महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय कारभाराविरोधात 25 फेब्रुवारीला राज्यातील 400 तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन करणार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा. प्रहार जनशक्ती पक्षाचे तुषार पुणकर यांच्यावर अकोला जिल्ह्यातील अकोट इथं गोळीबार. देशी कट्ट्यातून झालेल्या गोळीबारात पुणकरांचा मृत्यू. 7 मार्चला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार. सरयू नदी किनाऱ्यावर आरती करणार खासदार संजय राऊत यांची माहिती. एमआयएमचे प्रवक्ते वारिस पठाण यांच्या प्रक्षोभक विधानाबद्दल मुस्लिम संघटनाही संतापल्या. पठाणांचं सर कलम करणाऱ्यास मुझफ्फरपूरमधील मुस्लिम संघटनेनं जाहीर केलं 11 लाखांचं बक्षीस. एसटी महामंडळाचं उत्पन्न वाढवण्यासाठी आता विशेष अभियान. काम करणाऱ्यांना बक्षीस तर काम चुकारांवर कारवाई होणार. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वर्षा बंगल्यावर खलबत. राजकीय वर्तुळात उत्सुकता. नवी मुंबईतील तळोजामध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या. कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळल्यानं नागरी वस्तीत खळबळ. नाणार प्रकल्प आणायचा असेल तर स्थानिक नागरिकांना विश्वासात घेणार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची ग्वाही. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील कोणताही भाग वगळणार नाही खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून स्पष्टीकरण. जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात लष्कर ए तोयबाच्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा. सीआरपीएफच्या जवानांची कामगिरी.